पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशरफ यांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे, स्वागतार्ह गोष्टी आहे. तसेच भारतात देखील, पण भारतीय कायदे आणि पाकिस्तानच्या कायद्यामध्ये विसंगतीत फरक आहे हे मान्य करावं लागेल. भारतीय कायदा हा भारतीय राज्यघटनेवर आधारभूत आहे आणि भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येकाला त्याची बाजू मांडण्याची संधी दिलेली आहे. त्याच्यामुळे भारतात जरी न्यायाला विलंब लागत असेल तरी अशा शिक्षा होणे भविष्यात संभव आहे. भारतात फक्त एक न्यायालयाने भारतामध्ये जर खालून सुरुवात झाली तर वरचे चौथं न्यायालय सर्वोच्च न्यायालय आहे आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येकाला अपिलाची संधी देण्यात आलेली आहे, त्याचे म्हणणं मांडण्याची संधी दिलेली आहे. त्याच्यामुळे भारतीय कायदा व्यवस्था यापुढे भारतीय राजकारण्यांनी जर अशा प्रकारे भ्रष्टाचार केला काही केलं तर निश्चितपणे फाशी होऊ शकते अशी मी आज रुजे एक वकील यानात्याने आपल्याकडे जाहीर करतो आहे.